प्रतिसाद तर गावोगावी खूप आहे, कारण सामान्य मराठा समाज एकत्र आहे. हे जे थोडंफार खाणारे आहेत राजकीय पक्षांचं नेत्याचं, यांना जातीचं नाही देणं घेणं, ते पळताना दिसत आहेत. सामान्याला नाही देणं घेणं, समाजाला, सामान्य मराठ्यांना त्यांचं आरक्षण, त्यांचे लेकरं मोठे कसे होते हे बघतात. आत्तापर्यंत नेत्याचेच लो नेते आणि त्यांचेच पोरं मोठे केले. त्यामुळे मी जे गाव खेड्यात फिरतो आहे, सप्त्याच्या माध्यमातून असेल, लग्नाच्या माध्यमातून असेल, तर प्रचंड रोष आहे यांच्या मनात. यांना काय वाटतं आहे ते मला माहीत नाही राज्यकर्त्यांना, परंतु सर्वसामान्यात मात्र प्रचंड मोठं असंतोष पण आहे. आणि स्वतःच्या लेकराला न्याय मिळावं लाट मात्र जशाला तशीच. आणि 8 जूनच्या कार्यक्रमाची तयारी तर रात्रंदिवस मी तेच सांगतो, दुसरं कामच नाही करत काय. 1 तारखेपासून पूर्ण बीड जिल्ह्यातला मराठासुद्धा पूर्ण कामाला लागणार आहे. मात्र काल पाटील पंकजताई यांनी बोलत असताना म्हटलं की उपोषण करून, आमरण उपोषण करून आणि सभा ठोकून काही आरक्षण मिळत नसतं, त्याला कायद्याच्या चौकटीत बसवं लागतं. कसं पाहता या खरं नेमकं काय सांगतो ते काय म्हणले का नाही मी नाही ऐकलं, पण आणखीन तर काय मी त्यांना कधीच विरोधक मानलेलं नाही, समाजालाही नाही पूर्ण, त्यांनाही नाही. बघतो मी, वास मी ऐकतो स्वतः. शेवटी त्यांना आता पुन्हा त्याचकडे लिहायचं असेल तर त्याला काय मराठ्यांचा नाव इलाज आहे. कम 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 आय लव्ह प्लीज डोंट से नो बेबी कम 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 आय लव्ह. वी गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छे अच्छों को ठंडा करे. वी गार्ड एयर कूलर्स लॉन्ग लास्टिंग कूलिंग. नाव न घेता रोख मात्र कुणावरती होत असं देखील चर्चा केली जाते की एका सभेमध्ये नाही तर 2-3 सभेमध्ये तेच सांगितलं की सभा करून उपोषण करून आरक्षण भेटत नसतं, त्याच्यासाठी कायद्याच्या चौकटीतून जावं लागतं आणि ते राज्य सरकारने द्यावं असं देखील त्यांचं पुढचं स्टेटमेंट होतं की राज्य सरकारने जो आरक्षणाचा प्रश्न आहे तो मार्गी लावा. या निवडणुकीचा आणि मराठा आरक्षणाचा काही संबंध नाही, आता तो केंद्राची निवडणूक आहे आणि राज्याचा म्हणजे हा विषय आहे आरक्षणाचा विषय नाही. ते कुंकडचं आहे काय हे मराठ्याला चांगलं माहिती आहे, केंद्राचं आहे का नाही राज्याचं आहे का नाही त्यांनी नाही सांगण्याचे आवश्यक. जर त्यांची अशी भाषा असेल मराठ्यांच्या आरक्षणाच्याबद्दल किंवा तसं हिणून जर आरक्षणाविषयी उपोषणाविषयी बोलायचं असेल, मिळत नसतं हे जर त्यांना हिणून बोलायचं असेल तर त्यांनी चष्मा काढून बघावा एकदा, मिळालं आहे की नाही आणि राहिलेलं बी मिळतं आहे का नाही. उपोषण करूनच माझ्या समाजाला मिळाले, आत्तापर्यंत 1.25 करोड मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण झालं आहे माझ्या उपोषणामुळे झाले आणि पुढच्या उपोषणामुळं सभामुळंच राहिलेलंसुद्धा मिळणार आहे. पण उगाच ढुसणे आणू नका म्हणा विनाकारण. मी जर ढुसणे आणायला लागलो ना तर मग मी कोणाला सोडित नाही. उगाच मी तुमच्या वाट्याला गेलेलो नाही, माझ्या वाट्यावर यायचं नाही. मी आत्तापर्यंत कसलाच बरं शब्द आणखीन काढलेला नाही की ते वाईट आहेत का चांगले आहेत का कसले आहेत. बळच जर मग अंगावर घ्यायचा प्रयत्न केला तर मी मागं सरकणार, कारण पूर्वी वेगळं होतं, माझा समाज एक नव्हता, हा तुमचं साधंच होतं. हां आम्हाला आमच्यावर अन्याय करायला ते कराल, माझा समाज एक आहे. आता अन्याय खपून घेत नसतो ऐकत बी नसतं. हां हे सुद्धा त्यांनी ध्यानात ठेवावं.